श्री देवी शारदा, श्री देव लक्ष्मी नारायण, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेद व्यास, श्रीमद आद्य शंकराचार्य, सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज, या सर्वांच्या प्रेरणेने आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादाने आज 24वा दिवस आहे. आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य म्हणजे जागतिक बालिका दिन, इंटरनॅशनल डे ऑफ द गर्ल चाइल्ड. म्हणजे सगळीच कडे मुलींवर सगळ्या प्रकारचे अत्याचार होतात. पुढे ज्या स्त्रिया झाल्यानंतर अत्याचार कमी होतात असं नाही, पण आपल्या देशात तर जन्माला येण्याच्या आधीपासून अत्याचार सुरू होतात. म्हणून एक कविता खूप गाजली होती, कल्पना आहे तुम्हाला पहिलं काही सांगितल्यानंतर, बरं झालं आई बाबा मला जन्माला नाही घातलं. आता आई बाबा कोणाला म्हणते, आईच्या पोटात ही होती. आणि दुर्दैव म्हणजे ज्यावेळेला गर्भ लिंग निदान सेक्स डिटर्मिनेशन मुलगा आहे का मुलगी आहे, त्यावेळेला मुलगी आहे कळलं ना तर मरूनच करायचं. आणि हा निर्णय वडिलांचा नसायचा, हा निर्णय सासऱ्यांचा नसायचा, हा जास्तीत जास्त निर्णय त्या आईचा आणि सासूबाईंचा असायचा. बरं झालं आई बाबा मला जन्माला नाही घातलं, कारण जन्माला घातलं असतं तर मग माझं पोषण, माझं शिक्षण, माझं लग्न या प्रत्येक बाबतीत तुम्हाला प्रश्नच निर्माण झाले असते. ही भ्रूण हत्या, म्हणजे आपण म्हणतो ना की मुलीचा जर गर्भ असेल तर गर्भपातच करून घ्यायचा. भारतातले जे स्टॅटिस्टिक्स आहे ना, तुम्हाला आश्चर्य वाटेल, खेड्यापेक्षा शहरातल्या सुधारलेल्या शहरात आणि सुद्धा भारतातल्या सुधारलेली जी राज्य आहे त्यातल्या सुधारलेल्या शहरात जास्त आहे प्रमाण. म्हणजे शिक्षण आणि आपल्या अंधश्रद्धा याचा काही संबंध नाही आहे हेच आपल्याला कळतं. जणू काय मुलगी आणि आईने विचार करत का की ती मुलगी म्हणून जन्माला आली होती, सासूने विचार करत की आईनी, सध्याच्या आईनी तरी विचार करायला पाहिजे. कारण का की हल्ली सगळ्या संधी दोघांनाही उपलब्ध आहेत, मुलांनाही उपलब्ध आहेत आणि ह्यानाही उपलब्ध आहे. पण अनेक ठिकाणी आपल्याला असं आढळतं, विषय वाढू नये, 2012 सालापासून हा दिवस ठरवला आणि या दिवसानंतर दरवर्षी एक थीम घ्यायचा ठरवलं. अर्ली मॅरेज, बाल विवाह होतात, त्याच्या जास्तीत जास्त नुकसान मुलींचं होतं. 3 वर्षाचं असताना लग्न ठरतं आणि हा कुठेतरी 11-12 वर्षाचा असतो त्यावेळेला. हे जे अंतर आहे ना, ह्याला व्यसन लागतात, जुगार लागतात, हा मरून जातो आणि ही विधवा होते आयुष्यभर. म्हणून बालविवाहच चूक आहे आणि बालिका विवाह तर अधिक चूक आहे. नंतर एकच भाकरी असेल ना आणि मुलगा मुलगी असेल ना तर 3 सत्कोर मुलाला देतात आणि 1 सत्कोर मुलीला देतात. इतकंच नाही, पोटात जर मुलगी आहे तर त्या बाईला सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर उरलेलं असतं ना ते तिला मिळतं, तिला जास्त पोषणाची गरज आहे. आता ही दृष्टी बदलायला लागली आहे पण तरी सुद्धा पुरेसा बदल नाही आहे. महिलांचं सक्षमीकरण आपण म्हणतो तर बालिकांचं हे सक्षमीकरण, एम्पॉवरमेंट ऑफ गर्ल चाइल्ड झालं पाहिजे. एक उदाहरणच फक्त सांगतो आणि पुढे जातो की मुलाला जुळं येते, एक मुलगा झाला आणि एक मुलगी झाली, मुलाला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातलं आणि ते कॉन्व्हेंट मध्ये घातलं जिथे प्रचंड फी आणि इतर खर्च आहे, आणि मराठी माध्यमाच्या शाळेत मुलीला घातलं. मुलीला साधी 200 पानांची वही जरी पाहिजे असेल तरी थांब, एवढं काही होत नाही, बाई काय शिकवतात ते आम्हाला माहित आहे. पण हिने बूट जरी मागितले 24 तासाच्या आत लेदरचे बूट आणले पाहिजे. आता पावसाळा संपलाय तर तो काही करतो पण त्या इंग्रजी माध्यमातल्या मुलाला आणून देतो, मुलीला नाही. मुली साऱ्या 2 पट्यांची चप्पल घालून सुद्धा पावसात जात असेल. हे का? बरं, अभ्यासात हा संख्या जो आहे ना मुलगा तो मागेच आहे, हीच मुलगी पुढे आहे. मराठी माध्यमातून पुढे इंग्रजी माध्यमात येणार आहे तिथेही ती चमकणार आहे. हे कळलं तरी सुद्धा एक सहज गमतीदार प्रसंग सांगतो. वांतेच्या आश्रमात शेजारी जी एक शाळा होती, शाळा म्हणजे ती बालवाडी होती, तिथली मुलं आली होती आषाढी एकादशीला वारी घेऊन, पालखी वगैरे घेऊन,
छोटी छोटी मुलं आणि पाऊस नसेल तर या नाहीतर आम्ही तुमच्या शाळेत येऊ असं ठरलं होतं. कारण शिक्षिका उत्साही होती की जून पासून किंवा गेल्या वर्षी सुद्धा मी काही शिकवलं होतं. कारण गेल्या वर्षी मुलं नर्सरीत होती, आता ती बालवाडीत आलेली आहे. दोन वर्षी मुलं माझ्याकडे काही मी त्यांना भरपूर शिकवलेलं आहे. मग कोण तुकाराम झालं होतं, कोण रामदास झालं होतं, कोण ज्ञानेश्वर झालं होतं, कोण जनाबाई संत सखू मीरा सगळे आले होते. आणि आली ती पालखी. नंतर झाल्यानंतर त्यांना अल्पोपहार दिल्यानंतर त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही हा कार्यक्रम नंतर कार्यक्रम करून दाखवला, त्यांनी साधारण अर्ध्या तासाचा सुंदर कार्यक्रम करून दाखवला. रामदास स्वामी आले होते, जय जय रघुवीर समर्थ आमचा राम राम घ्यावा तुकाराम म्हणतो, सगळं चांगलं केलं, खूप कष्ट घेतलं. म्हणलं आता ठीक आहे, बाईंनीही तुमची तयारी करून घेतली होती, तुमचं जे काही पाठांतर आहे गेल्या एक वर्ष आपल्या आता हे काही महिने झाले, तुम्हाला जे काही येतं ते तुम्ही सादर करून दाखवा. एक अर्धा तास. मुलं म्हणजे आम्हाला काहीच येत नाही. मुली म्हणाले फक्त अर्धा तास, आम्ही 3 तास कार्यक्रम करतो सर. तर आम्हाला ही गाणी शिकवली, ती गाणी शिकवली, हे शिकवले. त्यावेळेला ही मुलंही तिथे होती, नवसानं मागून घेतलेली ही पोर म्हणजे पुढचे दादले भावी हे तिथे होते. म्हणलं काही हरकत नाही, तुम्ही सादर करा. यांना हे सगळंच माहित होतं मुलांना, पण त्यांना सादर करण्याची अक्कल नव्हती. म्हणून ते हळूहळू जायला लागले. म्हणजे तिथे चोरबूर करण्यापेक्षा त्यांना जाऊ दे. मंडपाच्या शेजारी दुसरा मंडप. लक्षात घ्या, मुली तिथे तन्मय होऊन सादर करतायत आणि तिकडे ते तुकारामाच्या हातातली वीणा ती तलवार झाली, यांच्या हातातली कुबडी समर्थांच्या नदी तो भाला झाला आणि हे चालले. आणि शेवटी तुम्हाला सांगतो, समर्थांची लंगोटी सुटली. लहान मुलं होती पण गंमत बघा, अशी अवस्था तिथे सर बालकांना बोलवलं होतं. त्यावेळेला त्यांना म्हणलं राहत नाही म्हणून मुद्दा मांडतो. ह्या हे जे बाबू लोक आहेत ना, त्यांच्यापैकी बऱ्याच जणांना तुम्ही मागून घेतलंय ना नवस करून. काही वेळेला 3 मुलींनंतर 6 मुलींनंतर हे काय रत्न पुढे होणार आहे तुम्हाला कळत नाही. आज कुठल्याही शाळेत सगळीकडे मुली या पहिल्या रँक दुसरी रँक दहावीला असू दे बारावीला असू दे डिग्रीला असू दे आणि तरी तुमचं हे क्रेज सुटत नाही. मुली हल्ली पित्याच्या अग्नीला म्हणजे तेताला अग्नी देतात. मुलींच्या मुंजी होतात, मुलींना सगळ्या प्रकारचं शिक्षण दिलं जातं. संस्कृत पाठशाळेत सुद्धा त्या जाऊ शकतात. हा बदल होत असताना हे काय, तुम्ही मागा प्रयत्न मारू नका मुलींना, गर्भात असतानाच मारेल. म्हणून आजचा हा दिवस आहे, आपण मुलींबद्दल जास्त जाणीवपूर्वक विचार केला पाहिजे आणि आपला आचार जो आहे ना तो सुधारला पाहिजे. कारण हल्ली ज्याला आपण बलात्कार म्हणतो ना तो मुलांवर होत नाही, मुलींवरच होतो. आणि तो सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. कारण मुलींना गमावण्यासारखं किंवा त्यांचं स्वतःच असं जर काय असेल तर हेच असतं, स्त्रीचं शरीर. आणि त्याच्यावरच जर अत्याचार होत गेले, समाजाकडून होत गेले आणि पाप्यांना त्या काही शिक्षाही झाली नाही, 7-7 वर्ष काही नाही आणि नंतर समाजाचं मीडियाचं प्रेशर आणल्यानंतर लाज म्हणून मग त्यांना काही शिक्षा करायची. अगदी अल्टिमेट सुद्धा केलेली आहे फाशीची शिक्षा. पण प्रकार कमी झाले का, ते वाढतातच आहे. म्हणून आजच्या दिवशी आपण करूया, माझ्या आजूबाजूला ज्या मुली असतील विशेषतः छोट्या, त्यांना आनंद देण्याचा मी प्रयत्न करेन. मला शक्य आहे की त्यांच्यासाठी सुखासाठी करेन. आणि मग आवर म्हणतात ना, युअर टाइम बिगिन्स नाउ, तर युअर प्लेस बिगिन्स फ्रॉम युअर हाऊस, चॅरिटी बिगिन्स ॲट होम. तुमच्याकडे जे नोकर आहेत त्यांची जर मुलगी असेल तर त्या मुलीचा निदान पुस्तकांचा खर्च, आपण इतके पैसे आपल्याकडे आहेत का पुस्तकांचा खर्च करूया, कपड्यांचा युनिफॉर्मचा तुम्ही केलेला पण एक सेरेमोनियल चांगल्या प्रसंगी घालेले 2 ड्रेसेस आपल्या मुलींचे सुद्धा सुंदर प्रेस करून दिले तरी आपल्या लक्षात येत नाही. तिकडे वाईटी लागते, कसर लागते कपड्याला, पण आपल्याला देवत नाही. आणि नंतर आपण उकिरड्यावर फेकतो ते कपडे. योग्य वेळी जर दिलं असतं तर त्यांचेही संसार सजले असते आणि त्यांच्याही जीवनात आनंद निर्माण झाला असता. हे लक्षात घेऊया, पुढे जाऊया. काल आपण कंस वध बघितला होता. कंसवधाच्या बाबतीत एक भागवताच्या दृष्टीने महत्वाची म्हणजे हा प्रसंग असाच भागवतातलाच आहे पण भक्तीच्या दृष्टीने की आदल्या दिवशी म्हणा, कारण दुसऱ्या दिवशी त्याचा वध आहे, उद्धार आहे कंसाचा. हे नारदांना कदाचित माहीत नसेल की तिथे आले आणि कंसाला कृष्णाचा ध्यास लागलेला आहे. म्हणजे सकाळी एकदम त्याच्या अस्थी आणि प्राप्ती या दोन बायका, त्या म्हणतात आज काही जण नारदला कळतच नाही, उठले की एकदम दचकूनच उठले. आम्ही त्यांना विचारलं काय विंचू चावला का, नाही ना म्हणला,
की माझ्या मनात विचारला की गादीत जर कृष्ण शिरला तर मला गा दाबून मारेल, पांघरुणात जर कृष्ण शिरला मला स्मॉदर गुदमरून मारेल, हा जेवायला बसला म्हणला मी जर खाल्लं पोट फाडून बाहेर येईल, मी पाणी प्यायलं त्यात विष असेल तर मरून जाईल, दरबारात जाऊन बसला सिंहासनावर एकदम उठला खाली जर कृष्ण असेल आणि त्यांनी स्फोट घडवून आणला तर सगळीकडे कृष्णाचे दर्शन, म्हणजे भगवंता विष्णूकडे गेले नारायण तक्रार घेऊन की मी अखंड नारायण नारायण करतो आणि मला तुमचं दर्शन कधी कधी नसतं सुद्धा, पण ह्याला अखंड दर्शन कसं, इतकंच काय तो आरशात बघतो तर आरशात त्याला स्वतःची प्रतिमा दिसत नाही कृष्ण दिसतो। ते म्हणाले नारद तुला माहित नाही ये यथा माम प्रपद्यंते तांस तथैव भजामि, जो ज्या भावानं आणि जो ज्या नात्यानं किंवा संबंधानं माझ्याकडे येतो त्याच भावानं त्याच नात्यानं आणि संबंधानं मी त्याच्याकडे जातो, म्हणजे काय उद्याकडे येतो, उद्याकडे दुसऱ्या दिवशी कौसाला मारल्या नारदांना विचारलं आता कळलं का त्याला मी सगळीकडे शत्रू म्हणून दिसत होतो, कारण त्याला माहित होतं की मी त्याचा काळ आहे शत्रू म्हणून दिसत होतो, दुसऱ्या दिवशी मी शत्रू म्हणून गेलो आणि त्याला ठार मारलं त्याचा उद्धार केला, तुला मी तू माझ्याकडे कोणत्या मी माझे भगवंत मग मी सुद्धा तुझ्याकडे भगवंत या भावानं या नात्यानंच बघतो काहीतरी नारद म्हणाले निघून गेले। काही दिवसांनी नारायणांचं काहीतरी काम होतं कृष्णाकडे निरोप घ्यायचं असेल काहीतरी पहाटेची वेळ होती, कृष्ण उठला होता आणि कृष्ण नारद सगळीकडे शोधतोय कारण नारदांना किंवा सनत कुमारांना सगळीकडे मुक्त द्वार असत मज्जाव कुठेही नसतो, कारण ही कल्याण करणारी मंडळी आहे स्वागत असत, राक्षस स्वागत करतात माणसाचे राजे स्वागत करतात देव स्वागत करतात खल स्वागत करतात सज्जन स्वागत करतात सगळीकडे नारद आणि सनत कुमार यांचं स्वागत असत, कुठेही नाही म्हणल्यानंतर कोणीतरी सांगितलं मी त्यांना देवघरात जाताना बघितलं, नारदांच्या मनात आले की सगळं जग ज्याची पूजा करतं त्याचं देवघरात काय काम आहे, म्हणून नारद हलक्या पायाने जातात तर कृष्ण पूजा करायला बसलेला आहे ताम्हणात म्हणजे पडद्यात त्यांनी निरनिराळ्या मूर्ती काढलेल्या आहेत त्याच्यात एक मूर्ती नारदांची आणि त्यांना कळतं ना नारद आलेले आहेत म्हणून परितून पाणी ओम श्री नारदाय नमः ओम श्री नारदाय नमः, नारद म्हणतात की तुम्ही काय करताय तो ओम श्री कृष्णाय नमः, तू ज्या भावानं ज्या संबंधानं माझ्याकडे बघतोस त्याच भावानं त्याच संबंधानं मी तुझ्याकडे बघतो, कळलं ना तुला त्याच्या भीष्मांची मूर्ती होती त्याच्यात अर्जुनाची मूर्ती होती हे जे भक्त आहेत ना विदुराची मूर्ती होती आणि तो प्रत्येकाला पहिले ओम विदुराय नमः अर्जुनाय नमः तसं चालू होत, हे तुम्हाला वाटेल हे नुसतं पटवून द्यायचा पटवून देण्यासाठी ही आख्यायिका ही गोष्ट असेल असं घडलंही नसेल, पण पटवून घेतलं पाहिजे म्हणाला मी ज्या संबंधानं देवाकडे बघतो त्या संबंधानं तो माझ्याकडे बघतो, हा फार महत्वाचा सिद्धांत। आणि मग ते म्हणाले की तुझा ध्यास त्याला का लागला होता कारण तो तुझ्याकडे शत्रू भावनेनं तू त्याला मारणार म्हणजे एका अर्थाने त्याचा उद्धार करणार, कारण आपण बघितले शापित राक्षस असतात आणि ते कुशाप मागतात त्यावेळेला या अवतारात तुझा उद्धार होईल, अहल्येला सांगितलं तर राम अवतारात बऱ्याच जणांना कृष्ण अवतारात हे सगळं आहे, इतक्या पत्नी कृष्णाने का केल्या त्याचं एक उत्तर आहे की अनेक जन्मात त्यांनी सांगितलं होतं पुढच्या कुठल्या तरी जन्मात मी पत्नी म्हणून स्वीकारेन, पुढच्या कुठल्या तरी जन्मात मी तुझा पत्नी म्हणून स्वीकार करेन, आता कृष्णाचं व्यक्तिमत्वच असं झालं की ती अनेक जन्मांची वचन निर्ज्ञानाचरिणींना दिलेली या जन्मात त्यांनी पूर्ण केली असं एक स्पष्टीकरण आहे। पुढे लक्षात ठेवा जरासंध वध, काल आपण एक विधान पाहिलं होतं काय की ह्या मुली आहेत जरासंधाच्या ज्या कंसाच्या पत्नी आहेत अस्थि आणि प्राप्ती त्या दोघी जणी गेल्या पण आपल्या मुलींना विधवा करणारा हा जो कृष्ण आहे तो मथुरेत आहे त्याच्यावर हल्ले केले 17 वारे केले आपण बघितलं, हंस आणि डिंबक हे जे सेनापती होते त्यांना कृष्णाने कसं मारलं बघितलं, हंस नावाचा हत्ती मारला आणि डिंबकाला सांगितलं हंस मेला हंस मेला त्यांनी जाऊन आत्मविसर्जन केलं, मग इकडे हंस हत्ती मारला होता तो सेनापती होता त्याला सांगितलं हंस मेला एवढं कानावर आल्यावर कोण हंस त्यांनी विचारलं सुद्धा नाही, आणि तू खात्री करून घे डिंबक जर मेला आहे तर तू जिवंत कसा राहतोस, त्यांनी आत्महत्या केली आणि दोन्ही सेनापती गेल्यानंतर त्यांचं सैन्य निष्प्रभ झालं पळून गेलं अशा सगळ्या शेवटी कालयवन आला होता त्याला मुचकुंद या राजाकडून ऋषींकडून त्याची राख केली हेही आपण बघितलं,
आता जरासंध उरलेला आहे. जरासंध प्रचंड शक्तिमान असा राजा आहे. काल आपण एक उल्लेख केला होता की शाहीशीर राजे त्याच्या तुरुंगात आहेत, कारण त्याला नरमेध द्यायचा आहे. 100 राजांची आहुती त्याला द्यायची आहे, मारणार आहे, त्यांच्या रक्त रक्तानी पूजा करणार आहे यज्ञदेवतेची. शाहीशीर राजे आहे आणि शाहीशीर राजांचं सैन्य त्याच्याकडे आहे. कृष्णाने काय विचार केला की हा दिवसलेला आहे, दिवसलेला नाग, दिवसलेली नागिन आपण म्हणतो ना, फार भयंकर असते. कारण नाग नागिन तसे नसतात, पण उदाहरण द्यायचं हा चिडलेला आहे. याच्याबरोबर सैन्य घेऊन जर लढलो तर ह्याचं एवढं प्रचंड सैन्य आहे, पण काय करूया, याला एकट्याला आव्हान देऊया आणि मारूया. कृष्णाला माहित होतं जरासंधाचं मरण आपल्याकडून नाहीये, भीमाकडून आहे. जरासंध नाव कसं पडलं, ते ज्यावेळेला जन्मला कदाचित आपण म्हणतो ना डिलिव्हरीच्या वेळेला असं काही करावं लागलं असेल, विशेषतः काय हात पायाकडून जर माणूस आला आणि हात जर अडकले तर फार कठीण होत, दोन तुकडे झाले होते याचे. आता हे असलं विद्रूप बाळ करण्यापेक्षा तिने दासीला सांगितलं कुणालाही लक्षात येणार नाही, उकिरड्यात त्याला टाकून दे. तिने उकिरड्यावरती दोन तुकडे टाकले. तिकडून जरा नावाची एक अशी सिद्धी प्राप्त असलेली स्त्री येत होती. ती म्हणाली अरे रे उकिरड्यामध्ये टाकले तो, तिने जोडलं त्याला, तिच्याकडे ती शक्ती होती, सिद्धी होती. म्हणून जरा नावाच्यानी संध म्हणजे सांधलं. आता हा जो जरासंध आहे ना तो उन्मत्त झाला, मला कोणी मारूच शकणार नाहीये, कारण तो संध, तो सांधा, तो संधी, संधिवात म्हणतो ना आपण, इतका भक्कम होता मरण शक्य नाही हे त्याला माहित होत. म्हणून आईने मग त्याला परत आणला, तो राजा झाला, उन्मत्त राजा झाला. कृष्णाला हे माहित होत आणि कृष्णाला युक्तीही माहित होती. ज्या अर्थी आपण त्याला आव्हान केलं जातोय शस्त्र वगैरे घेऊन गेलो तर आपल्याला काही देतच काय, कारण आपण तिघच जाणार, अर्जुन, भीम आणि कृष्ण, बाकीच्या कुणालाही न्यायचं नाही. म्हणून तो घराच्या मागच्या बाजूला जातो. राजवाडा आहे ना जरासंधाचा, तिथे एक डोंगर आहे आणि त्या डोंगरावर त्यांनी हे ढोल ठेवलेले आहे. कशासाठी, जर शत्रू येतो तिथे त्यांची माणसं असतात, शत्रू वगैरे येतो तो कळल्यानंतर ढम 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 वाजवून सगळ्यांना सावध करायचं. तर हे तिघ जण गेले, तिथे त्या ढोल वाजवणारी जी मंडळी होती त्यांना मारून टाकलं यांनी आणि स्वतः जोरात ढोल वाजवायला सुरुवात केली. जरासंध म्हणा कोण आहे त्या ह्यावेळेला, कुणाचं संकट आहे, पुढच्या दारात त्यांनी सगळी जमवाजमव केली आणि हे मागच्या दाराने आता त्यावेळेला ते होतं. मागच्या दाराने तुम्ही का आता, तुम्ही भिक्षुक आहात ना, आणि हे आले ते भिक्षुकाच्या वेशात आहे, म्हणजे धोतर वगैरे घातलेल्या आहे, सदरा किंवा उपरणं आहे, अशा वेशात त्या आहे भिक्षुकाच्या. मग भिक्षुक आणि पुढच्या दारात तुम्ही यायचं असतं, कारण का की आम्ही दान दिलं असतं ना तुम्हाला, भिक्षुकांना दान नाही म्हणजे आम्ही मागच्या घरात नव्हतो, कारण एक तर आम्ही तुमचे मित्रही नाही आहोत, एक तर आम्हाला तुमच्याकडून भिक्षाही नकोय, आणि एक तर आम्ही तुमचे ऋणीही नाही आहोत. हे शास्त्र सांगितलं ना कृष्णाने, त्यामुळे आम्ही कुठल्याही घराने येऊ शकतो, आम्ही मागच्या घराने आलो. मग काय नाही म्हणाले, आम्हाला एक द्वंद्व खेळायचं आहे तुमच्याशी, आमच्यापैकी कोणाची निवड करा. आता द्वंद्व युद्धात सगळे निपुण होते, पण भीमच ना. त्यावेळेला कृष्ण म्हणला आम्ही तरी असं म्हणलो असतो, तरी तुम्ही तुमच्याशी जो तुल्यबळ आहे आमच्या तिघातला त्या भीमाशीच करणार. बरोबर आहे, खूप दिवस युद्ध चाललंय, काही वेळा तर रात्रंदिवस युद्ध चाललंय, आणि भीम काय करतो त्याला पाडतो, त्याच्या एका पायावर आपला एक पाय देतो आणि दुसरा पाय हातात घेऊन त्याचे दोन तुकडे करतो आणि फेकून देतो. पुन्हा ते दोन तुकडे घेऊन चिकटता, असे कितीतरी दिवस चालले. भीम म्हणतो हा मरणार कसा. त्यावेळेला कृष्ण म्हणाला तुझं स्वतःच्या सामर्थ्यावरचा विश्वास संपला का, तर मी काहीतरी करेल. उद्या तू त्याला ते ज्यावेळेला करशील ना त्यावेळेला माझ्याकडे बघ. आणि भीमाने त्याच्या पायावर पाय दिला, कृष्णाकडे बघितलं. कृष्णाच्या हातात काडी होती, त्यांनी काडी मोडली, उजव्या हातातली डावीकडे टाकली, डाव्या हातातली उजवीकडे टाकली. बघा भीमाला कळलं, त्याने तुकडे केले इकडचा तिकडे तिकडचा इकडे, असे कुठे संध होणार होता. जरासंध असा होणार होता नॉर्मली, ते असे आल्यावर ते एकमेकावर आपटले आणि जरासंध मेला. जरासंध मेल्यानंतर करायचं काय, भीम म्हणला राज्य आपलं झालं, आता एवढं सैन्य आपलं झालं. तर तो म्हणला नाही, आपण सैन्यासाठी राज्यासाठी हे केलेलं नाही आहे. आपण सहदेव हा त्याचा जो मुलगा आहे त्या मुलाला आपण राज्य देऊया,
कृष्णाने त्याला सिंहासनावर बसवून सहमंत्र त्याचा राज्याभिषेक केला आणि हा सहदेव एवढं मोठं सैन्य वगैरे घेऊन पांडवांच्या बाजूने लढला ना, ही कृष्णाची धूर्त नीती आहे. नाही तर पांडवांच्या कडे एवढं सात अक्षौहिणी सैन्य कसं झालं? पांडवांचे मित्र कोण आहेत? एक द्रुपद, कारण तो सासरा आहे, आणि विराट तोही सासरा आहे. याखेरीज कोण आहे? 13 वर्षाचे दूर आहेत सत्तेपासून आणि शकुनीने बरोबर 13 वर्षात सगळं आपल्याकडे घेतलेलं आहे. पण हे जे सैन्य आहे जरासंधाच, किंवा कृष्णाने ज्या राजांचे पराभव केले त्यांच्या मुलांना सिंहासनावर बसल्यामुळे ते सिंहाचे मित्र राहिले. भीम महाराज मी इतके दिवस त्याच्याशी लढलोय, काहीच नाही करायचं, त्याचा तो मुकुट आहे ना तो पडलेला, तो मला पाहिजे. कृष्ण हसला म्हणला, ठेव मुकुट, कारण आपण गोष्ट बघितली परीक्षित तो मुकुट घालून जातो. त्याचे मंत्री सांगत असतात, हा मुकुट जरासंधाचा आहे, हा तुम्ही घालून जाऊ नका. काय म्हणाले? मी बाकीचे मुकुट घातलेले आतापर्यंत, पण याचा घालून जातो. त्याच्या मनात विचित्र विचार येतात आणि ते जे विचित्र विचार आहेत ना, ते विचार त्याला पाप करून देतात, अपराध करून देतात. इथे शमिक नावाचे ऋषी आहेत, त्यांना हा सांगतो आम्हाला तहान लागली आहे, भूक लागली आहे, पण आश्रमात काही नाही, सगळे शिष्य आणायला गेलेले आणि डोळे उघडले नाही. जसं कार्तवीर्य सहस्त्रभाऊ अर्जुन त्यांनी जमदग्नी ऋषींची मान उडवली, तशी ह्यांनी मान उडवली नाही, कारण परीक्षित आहे ना, तो उन्मत्त राजा होता. परीक्षित अत्यंत चांगल्या संस्कारातला आहे. परीक्षिताचे वडील कोण? अभिमन्यू, जे जिवंत नाही आहे. पण परीक्षित 36 वर्ष आपले आजोबा म्हणजे पांडव, युधिष्ठिर, अर्जुन आणि कृष्ण यांच्या सहवासात राहिले आहेत. त्याच्यावरचे संस्कार चांगले आहेत, परंतु भूक लागलेली आहे, तहान लागलेली आहे, व्याकुळ झालेला आहे. तिथे मेलेला जो साप आहे ना, तो त्याच्या गळ्यात घातला. ही पहिली गोष्ट आपण बघितली ज्यावेळेला सुरू केलं हे भागवताचं कथामृत, त्यावेळेला ही गोष्ट बघितली. आणि मग त्या ऋषींचा मुलगा आहे कृष्णी, तो बघतो आपले वडील ध्यानस्थ आहे आणि गळ्यात हा मृत सर्प घातलेला आहे, तो चिडून शाप देतो की ज्या कुणी हे केलेलं आहे तो आजपासून 7व्या दिवशी सर्प दंशाने मरेल. ऐकल्यानंतर शमिक ऋषी डोळे उघडतात आणि म्हणतात, अरे तू कुणाला शाप दिलास माहित आहे का? मी तुला नेहमी म्हणतो तुझा राग नाकाच्या शेंड्यावर आहे, जरा विचार करत जा, तो म्हणतो एवढा अपराध केला कशाला विचारायचा? ते म्हणजे अरे परीक्षित राजाने हा केला, मी जरी ध्यानस्थ होतो तरी तो सांगत मी या राज्याचा राजा परीक्षित आलेला आहे, म्हणजे तो परीक्षित होता, त्यांनी ते केलेलं आहे. परीक्षितांना तू शाप दिलास, आपण आता प्रार्थना करूया त्याच्यासाठी, हे 7 दिवस तो अशा पद्धतीने घालवेल आणि आपल्या मृत्यूला तो अशा पद्धतीने सामोरं जाईल की इतिहासात ते एक उदाहरण ठरेल. त्याप्रमाणे झालं ना, 7 दिवस तो गंगेच्या काठी येऊन बसला, तो आपल्या पद्धतीने ध्यान करून मुक्तीचा अभ्यास करणार होता. पण एक निग्रहाने म्हणजे विथ फुल डिटर्मिनेशन एखादी व्यक्ती जर येऊन बसते तेव्हा ती शक्ती असते ना की त्याला सर्व प्रकारचं सहाय्य करते. आणि म्हणून शुकाचार्यांना प्रेरणा झाली आणि शुकाचार्य आले म्हणाले, मी तुला भागवत सांगतो, 7 दिवस आहेत ना, आपण सप्ताह करूया. असा तो प्रकार सुरू झाला. म्हणून तुम्हाला सांगतो की इथे काय झालं, जरासंधाचा मुकुट भीम घेऊन आला. त्यांनी सांगितलं भीमाला घालू नकोस, तो म्हणतो आपलं संग्रहालय आहे ना, म्युझियम, अनेक राजांचे आपल्या पूर्वजांचे मुकुट वगैरे ठीक आहेत, त्याच्या काठी होऊन देऊ. झालं जरासंध मेल्यानंतर ते राजे जे होते त्या राजाने कृष्ण निरोप पाठवला होता की आम्हाला सोडव बंदिवासात, आम्ही आयुष्यभर तुझे गुलाम म्हणून जाऊ, इथे आमच्यावर अत्याचार होत आहे आणि लवकर आणखी 14 राजे मिळाले तर आम्हाला सगळ्यांना तो ठार मारणार. हे एक कारण होतं जरासंधाला मारण्याचं. दुसरं, कृष्ण म्हणाले की तुमच्या या वंशात किंवा कुठे राजसूय यज्ञ केलेला नाही आहे. तो असा एक यज्ञ आहे की राजांना सगळ्या बोलवायचं आणि आपल्या संपत्तीचं प्रदर्शन करायचं, आपल्या शक्तीचं, वैभवाचं, आपलं राज्य किती संपन्न आहे त्याचं प्रदर्शन करायचं. म्हणजे अनेक राजांच्या मनात असूया निर्माण होईल. राजसूय या शब्दाचा अर्थ असा नाहीये, पण आपण असूया म्हणजे मत्सर, आणि तसंच झालं. राजसूय यज्ञ करूया युधिष्ठिर म्हणाला, पण नारद येतात आणि म्हणतात की युधिष्ठिर राजसूय यज्ञ कर, कारण आत्ता मी स्वर्गातून आलो, पांडू तुमचे पिताश्री हे स्वर्गात आहेत पण स्वर्गाच्या आतल्या भागात पोहोचलेले नाही आहेत,
कारण त्यांनी किंवा त्यांच्या पूर्वजांनी केलेला नाहीये राजसूय यज्ञ. राजसूय यज्ञ केला की स्वर्गाच्या आतल्या भागात प्रवेश आहे तेव्हा तू कर. आणखीन विचार आपण म्हणतो ना अंडरलाईन झाला अधोरेखित झाला व्यास येतात. व्यास म्हणाले माझ्या मनात एक विचार आला युधिष्ठिरा राजसूय यज्ञ असं तीनदा झाल्यानंतर कृष्णाने काय सांगितलं तर जरासंधाला मारल्याशिवाय यज्ञ करण्यात अर्थ नाही. तर हा यज्ञ तू करतोय म्हणल्यानंतर तो आपलं सैन्य घेऊन येईल. अजूनपर्यंत जरासंध आलेला नाहीये. जरासंधाने हंस आणि बिंब आणि नंतर कालयवन अशा त्या 18 स्वार्या मथुरेवर केल्या. त्यांनी राजधानीच बदलली, द्वारका स्थापन केली कोणी कृष्णाने बलरामाने. आता ती तिथे आल्यानंतर मथुरेवर आक्रमण करायची काही गरज नाहीये ना. म्हणून झालं काय की ज्या वेळेला कृष्णाने हे सुचवलं, व्यासाने सुचवलं आणि नारदाने सुचवलं तेव्हा राजसूय यज्ञ करायचं ठरवलं. राजसूय यज्ञ हा एक अत्यंत महत्वाचा प्रसंग आहे. भागवतात त्याचं जेवढं वर्णन आहे तितकं जास्त महाभारतात आहे. पण त्यातल्या महत्वाचा प्रसंग किंवा कथा आपण बघूया. राजसूय यज्ञ मोठा करायचा ठरवलं, सगळ्या राजांना बोलवायचं ठरवलं. इंद्रप्रस्थ ही नवीन राजधानी पांडवांची झालेली होती. कारण राज्य जे होतं हस्तिनापूरचं त्याचे दोन भाग केले, गंगेच्या उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे. उत्तरेकडचा भाग हा समृद्ध होता कारण हस्तिनापूर म्हणजे दिल्ली, दिल्लीच्या जवळ तिथेच होत. दक्षिणेकडचा भाग रान होता फक्त. कृष्ण म्हणाला हरकत नाही, दक्षिणेकडचं द्या, आम्ही तिथे राजधानी वसवतो. म्हणून खूप मोठा इतिहास आहे तो बघायचं कारण नाहीये. राजधानी वसवतात इंद्रप्रस्थ. ह्या राज्याभिषेक होतो कुणाला? युधिष्ठिराला. युधिष्ठिर राजा होतो, जसा इकडे दुर्योधन तसा इकडे युधिष्ठिर. फक्त एकाच्या दुर्योधनाला राज्याविषय झालेला नाहीये. आपला धृतराष्ट्र वडील बसतात म्हणून तो राज्यावर आहे का? वडील आहेतच, वडिलांनाही राज्याभिषेक झालेला नाही. राज्याभिषेक पांडूला झाला होता पण पांडू राज्यात थांबला नाही, तो निघून गेला म्हणा आणि पुढे तिथेच तो मेला. पण त्याला राज्याभिषेक झाला होता म्हणून युधिष्ठिर बसायला पाहिजे होता. युधिष्ठिर यौवराज्याभिषेक झाला युधिष्ठिराचा. आता राज्याभिषेक होण्याच्या मध्ये ते द्यूत खेळण्याचं झालं आणि ते वनवासाला गेले. द्यूताच्या आधीचा हा प्रसंग आहे. काय झालं? कोषाध्यक्ष सगळ्यात महत्वाचा असतो. तुम्हाला सार्वजनिक गणेशोत्सव करायचा आहे तरी सुद्धा आपण वर्गणी वगैरे जमवतो, त्याचा नंतर खर्च जमा खर्च चांगली व्यक्ती लागते. तर युधिष्ठिर हा यजमान आहे, त्याला विचारलं तुला कोण कोषाध्यक्ष व्हायला योग्य वाटतं? तो म्हणतो सुयोधन. तो दुर्योधन म्हणायचा नाही, इतका तो सुसंस्कृत आहे. सुयोधन, सुशासन, सुकर्ण, सुमुख असेच तो नाव. सुयोधन तो चांगला आहे हे म्हणायचं. मग दुर्योधन आपण ज्याला म्हणतो तो कोषाध्यक्ष ट्रेझरर झाला. ट्रेझररचं काम काय? एवढा पैसा त्याच्याकडे कोष ट्रेझरी दिलेला आहे, याला खर्च त्याला खर्च त्याला खर्च कुणी काही दिले. म्हणून जे राजे आले या राजसूय यज्ञाला त्यांनी येताना काहीतरी उपहार म्हणजे गिफ्ट आणल्या की नाही आणि त्याला रिटर्न गिफ्ट म्हणजे प्रत्युपहार दिला की नाही हे होत. आता त्याला जे रत्न आणली गेली, जी वस्त्र दिली गेली, प्रत्येक वेळेला दुर्योधन म्हणायचा मामाजी हे असलं हस्तिनापूरला नाहीये इतकं सुंदर सिल्क रेशीम, नंतर ही जी रत्न आपण पाहिलीच नाही इतकी मौल्य. म्हणजे इंद्रप्रस्थाची संपत्ती ही हस्तिनापूरपेक्षा जास्त झाली. त्यावेळेला ते म्हणा तिथेच त्यांनी ठरवलं की द्यूत खेळायचं, कपट द्यूत आणि सगळी संपत्ती घ्यायची. कारण युधिष्ठिर हा द्यूतात प्रवीण होता आणि त्याचे जे गुरु होते त्यांनी त्याच्याकडून वचन घेतलं होतं की युद्ध आणि द्यूत ह्याला जर आमंत्रण दिलं किंवा आव्हान केलं तर तू नाही म्हणायचं नाहीस, नाहीतर तो गुरुचा द्रोह होईल आणि जर कोणी शरण आलं तर त्याला आश्रय दिला पाहिजेस, नाहीतर तो क्षत्रिय म्हणून तुझा अपराध ठरेल. त्याप्रमाणे द्यूतांना बोलवलं की युधिष्ठिर नक्की आपण जिंकून घेऊ. हे ज्या वेळेला कृष्णाला वाटलं, आपलं शकुनीला वाटलं, त्यावेळेला आणखीन एक प्रसंग झाला. सगळं ज्यावेळेला राजसूय यज्ञ त्याचं वैभव, तिथे आलेले सगळे राजे सगळ्यांचे डोळे दिपून गेले होते. इतका भव्य यज्ञ, इतकं सुंदर आयोजन ऑर्गनायझेशन आणि कृष्ण प्रत्येकाचं काम काय करत होता, आल्यावर त्यांचे पादत्राण ठेवत होता, त्यांचे पाय धुत होता, कुणाचे पाय सुजले वगैरे असतील तर त्याचं मसाज करत होता, ही कामं कृष्ण करत होता. जेवायला तो पंक्तीत पानं वाढत होता, उष्टी खरखटी काढत होता, लोकांना सांगितलं तुमचे रथाचे घोडे आहेत ना त्यांची काळजी मी घेतो,
ही सगळी खालची कामं कृष्ण करता आणि कृष्ण फार सुरेख हुशार आहे. त्यांनी लोकांना काय सांगितलं की संदेश दिलाय आपण की नो वर्क इज लोली एव्हरी वर्क इज होली. कुठलंही काम नीच किंवा खालचं नाहीये, प्रत्येक काम हे पवित्र आहे हे तो सांगून द्या कृष्ण. इतर काही प्रसंग घडले, दोन प्रसंग सांगण्यासारखे आहेत म्हणून आपण ते पाहूया, पुढे जाऊया. एक तर अत्यंत महत्वाचा प्रसंग आहे पण तो शेवटी पण आहे, आता बघूया की सगळं यज्ञ झाल्यानंतर अग्र सगळ्यांना पूजा करायची आणि प्रत्युपहार द्यायचा म्हणजे रिटर्न गिफ्ट सोडायचं. आपण सुद्धा जाताना कोणाला तरी हे देतो, निरोप देतो, अत्तर वगैरे लावतो, आल्यावरही लावतो आणि त्यांना सांगतो की निरोप परत यावं, लोभ असावा. तो विधी राहिला होता ज्याला पूजा म्हणतात, पूजन जे अतिथी आहे, अतिथी पूजन. आता या अतिथी पूजनात अग्र पूजा म्हणजे पहिल्यांदा पूजा कोणाची करायची, हा वाद जिथे जिथे होतो ना तिथे तिथे वादच होतो, लक्षात ठेवा. आपल्याकडे सुद्धा पहिल्यांदा पूजा कोणाची करायची, नाही तो मोठा आहे कोणी सांगितलं, वयाने मोठा आहे म्हणून प्रत्येक जण वाढला, प्रत्येकाला आपणच मोठा वाटत असतो. म्हणून आपण काही युक्ती काढलेली अल्फाबेटिकली, हा मोठा तो मोठा नकोच, ए अ त्याच्यानंतर आ नंतर क ख असं आपण, पण तिथे तसं नव्हतं. त्यावेळेला कृष्ण म्हणाला की ज्या सभेत भीष्माचार्यांसारखे वयानं ज्ञानानं आणि पराक्रमाने श्रेष्ठ त्यांचीच पूजा आधी करायची. त्यावेळेला भीष्म म्हणाला तुम्ही काय म्हणताय आणि ऐकताय की ज्या सभेत कृष्ण उपस्थित आहे कृष्णाचीच आधी करायची. कृष्ण म्हणतो भीष्माचार्यांची, भीष्माचार्य म्हणतात कृष्णाची. शिशुपाल उठला, तो म्हणतो इथे एवढे क्षत्रिय राजे आहेत आणि त्या गवळ्याची कशाला पूजा करतात. कारण तो नंद मुळात तो वसुदेवाचा हे सगळ्यांना माहित आहे पण त्याचा बालपण गेलं ते त्या गवळ्याची कशाला पूजा करतात. आणि तो म्हातारा भीष्म त्याला लागलाय म्हातारच सठिया गया आपण म्हणतो ना, त्याच काय ऐकतंय इथे इतके राजे आम्ही पराक्रमी आहोत त्यांना विचारा, ते सांगतील. कारण सगळीजण मी शिशुपालाच नाव घेतलं असत. शिशुपाल हा जन्मला तेव्हा त्याला 3 डोळे आणि 4 हात होते, फार कुरूप दिसत होता, विचित्र दिसत होता. त्यावेळेला आईने त्याचा त्याग करायला ठरवलं, इतक्यात आकाशवाणी झाली की हा जो मुलगा आहे तुझा तो तेजस्वी होणार आहे, चांगले संस्कार घडवले तर अतिशय चांगली व्यक्ती सम्राट होणार आहे. ज्याच्या मांडीवर ठेवशील आणि त्याचे 2 हात गळून पडतील आणि 3रा डोळा कपाळात जिरून जाईल ती व्यक्ती त्याचा काळ ठरेल, म्हणजे मारेल त्याला, शत्रू ठरेल. पण काही हरकत नाही, ते नंतर बघूया. येणाऱ्या राणाऱ्याला बोलावून सुद्धा शिशुपालाची आई मांडीवर आपलं बोर ठेवायचे, पण त्या पोराचे 2 हात काही झडून गेले नाही किंवा 3रा डोळा काही जिरून गेला नाही कपाळ. शेवटी कृष्णाला आठवण झाली की आत्या आहे की त्याच्या एका अर्थाने, तो म्हणतो की तिला मुलगा झाला आपण तिथून भेटायलाच गेलो नाही, कृष्ण आला भेटायला. कौतुकाने केली, कृष्णाच्या मांडीवर गेला, त्याचे 2 हात गळून पडले आणि डोळा त्यामुळे ती म्हणाली की बरं झालं कृष्णा, हा नाही म्हणजे तुझा आत्याभाऊ वगैरे असाच काहीतरी आहे ना, तू काही त्याला मारणार नाही असं का म्हणतेस, तू मारण्याचा प्रश्न कुठे येतो, आकाशवाणी झाली असं होय मग मारावं लागेल. मी तुला एक सांगतो वचन, तुला मी त्याला मारणार नाही असं देत नाही पण त्याचे 100 अपराध मी सहन करेन. जोपर्यंत लहान मूल आहे तोपर्यंत अपराध काय करणार आहे, तोपर्यंत तू त्याच्यावर संस्कार हे महत्वाचं आहे, घटोत्कच पुढे पाहणार आहोत, संस्कारामुळे तो माणूस बनतो. एरवी हा किती दिसायला सुंदर आहे शिशुपाल, आणि आता ते गेल्यामुळे हात जडून पडल्यामुळे तो सुंदर दिसतो, राजघराण्यातला तेजस्वी पुरुष. पण स्वभाव पाहिजे ना, तू त्याच्यावर संस्कारासाठी असे करो की मी त्याचा मामा वगैरे असा कोणतरी आहे ना त्यांनी, तर काय कर, माझा तो द्वेष करणार नाही, माझे तो अपराध करणार नाही, माझी तो निंदा करणार नाही. हिने खूप समजावलं. पण संगती हा शिशुपाल, रुक्मिणीचा भाऊ रुक्मिणी, दुर्योधन आणि दुःशासन शकुनी कर्ण असे ते एक अंकवंश असे चौकड्या बनले होते. जरासंध होता, कंस होता, शिशुपाल होता, रुक्मी होता, ही एक चौकडी आणि दुर्योधन दुःशासन शकुनी आणि कर्ण ही एक चौकडी. ह्या चांडाळ चौकड्या आहेत, कारण आपल्यापेक्षा दुसरा कोणी श्रेष्ठ नाहीये
आणि आपली श्रेष्ठता सिद्ध करायला ते वाटते ते करू शकत होते आणि करतही होते, अत्याचार करत होते. म्हणून याच्यावर काही संस्कार घडले नाही, कारण संगती वाईट. तरी सुद्धा कृष्ण दुर्लक्ष करत होते. या राजसूय यज्ञाच्या वेळेला त्या गवळ्याच्या आणि त्या ठेरड्याची अग्रपूजा करण्याऐवजी माझी अग्रपूजा करा. कुठल्याही यज्ञाने विचारा, मी पराक्रमी आहे, मी तेजस्वी आहे, मी क्षत्रिय आहे. तर त्यावेळेला कुणी म्हणलं की कृष्ण ठरलाय का त्याचीच करूया, नाही. हल्लीकडे जे महाभारत झालं ना त्याच्या त्याने अशी पट्टा बांधलेला त्याला 100 मोरपीस लावलेली आहे. आणि मोरपीस म्हणजे कृष्ण डोक्यावर घेतो ते मी पायाखाली टाकतो आणि तो कृष्णाला म्हणतो तू गवळटा बावळटा, तुला लाज कशी वाटत नाही गवळ्या, एक पीस काढतो खाली टाकतो सगळेजण बघतात तुडवतो. नंतर दुसरा म्हणतो की तुझ्या इतका खोटा बोलणार कोणी नाही, कपटी कुठला टाकलं. असं करत करत कृष्ण त्याला सांगतो हा जवळजवळ 90 पीस काढल्यानंतर की पिशा 10 पीस उरली, काळजी घे. ती काय घाबरतो का तुला, भित्रट कुठला टाकतो टाकतो. त्याने अभिनय स्वतः खरंच चांगला केलं त्या शिशुपालाने आणि शेवटी पीसच उरत नाही. सगळं 100 पिसला टाकतो पण त्याला वाटतं अजून पिस आहे तिथे. पिसांचा पट्टा घालून आलेला असतो ना की यातून पिस काढून टाकता येते. ज्याला इकडे तिकडे तिकडे ज्याला शोधतो त्याला कृष्ण सांगतो तुमच्या देखत यांनी 100 अपमान केले. ही पिस म्हणजे मी, माझं डोकं पायदळी तुडवलेलं आहे. सुदर्शन चक्र सोडून तिथल्या तिथे मारलं. कृष्णाला सांगता आलं असत की बाहेर ये पण द्वंद्व खेळूया. नियम आहे ना, आव्हान द्यायचं ते मैदानात जायचं. तिथे सगळी सभा आहे, यज्ञ आहे, राजसूय इकडे नाही. आणि सगळ्या क्षत्रिय राजा आलेच होते ना आयते. त्यांना सांगितलं लक्षात ठेवा, हा जर तुमचा सगळ्यात पराक्रमी राजा असेल त्याची काय हालत केली, परिस्थिती केली बघा. इथून पुढे कृष्ण आणि कृष्ण ज्यांच्या बाजूनी वाय पांडवांच्या डोळा वाकडा करून बघू ना. म्हणून तिथे नंतर ते रक्त वगैरे स्वच्छ केलं असेल वगैरे मग पुढे अग्रपूजा कृष्णाचीच झाली. त्याच्या आधी एक सुंदर घटना घडलेली. हे भांडण सुरू असताना कृष्ण म्हणतो यजमान कोण आहे, युधिष्ठिर. मग युधिष्ठिर तू ठरव कोणाची पूजा करायची. आपलं रंगमंच आहे ना, डेस स्टेज आहे, तिथे जाऊन उभा राह आणि सगळ्यांच्याकडे बघ. तो म्हणतो की ट्रेझरर सुयोधन आहे ना, त्याला ठरवू दे. की तो म्हणतो नाही नाही, पण तो आग्रह करतो युधिष्ठिर. मग सुयोधन पटपट वरती जातो स्टेजच्या मध्ये उभा राहतो आणि प्रत्येकाकडे बघतो. नाही 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 नाही, पहिल्यांदा पूजा कोणाची करायची. हा म्हणतो इथे जे उपस्थित क्षत्रिय राजे आहेत त्यांच्यापैकी कुणाचीही पूजा पहिल्यांदा करण्याच्या ते योग्यतेचे नाही आहेत, सोडून मी. म्हणजे आता दुर्योधनाची पूजा करायची त्या दुष्टाची. कृष्णाने परत सांगितलं की हे बरोबर आहे, परंतु पुण्य जर मिळवायचं असेल त्याच्यासाठी जर यज्ञ केलाय तर यजमान आहे त्यानेच ठरवायला नको का. तर युधिष्ठिरा जिथे दुर्योधन होता तिथे तू मारा आणि तू कोणाची निवड कर, पहिली पूजा कोणाची करायची. त्यावेळेला तो युधिष्ठिर सगळ्या राजांच्याकडे बघतो म्हणतो इथे उपस्थित असलेल्या सगळ्या राजांपैकी प्रत्येक जण अग्रपूजेच्या योग्यतेचा आहे, सोडून मी. कृष्ण म्हणतो योग्यतेचा आपला, युधिष्ठिर म्हणतो योग्यतेचा आहे, सोडून मी. आणि दुर्योधन म्हणतो कोणीही योग्यतेचा नाही, सोडून मी. या परस्पर विरुद्ध दृष्टी आहे. एक दुर्योधनाची दृष्टी आहे आणि दुसरी युधिष्ठिराची दृष्टी आहे. आज आपल्याकडे जे जे काही समस्या किंवा प्रॉब्लेम आहेत या मानवजातीपुढे अगदी धरून करोना, त्याच्यात युधिष्ठिराची दृष्टी आहे ती भद्र आणि कल्याणकारी आहे. याची नाही, दुर्योधनाची नाही. दुर्योधनाची दृष्टी काय, वीर भोग्या वसुंधरा. मी माहिती आहे, स्ट्रॉंग, मी शक्तिमान आहे, मी या वसुंधरेचा म्हणजे पृथ्वीचा भोग घेणार. आणि युधिष्ठिर सांगतो की नाही नाही, वसुधैव कुटुंबकम. ही जी पृथ्वी आहे ना ती एक कुटुंब आहे, परिवार आहे. इथे जर काही चांगलं घडलं सगळ्यांनी त्याचा आनंद लुटायचा, आणि जर काही वाईट घडलं तर सगळ्यांनी ते सहन करायचं. आता सध्या करोनाची लस येऊ घातलेली आहे. भारत हा लस उत्पादन करणारा एक चांगलं राष्ट्र आहे.
पण दादागिरी त्या वेस्टर्न कंट्रीजचे बघा, आम्ही भारतात ते करून घेऊ पण भारतीयांसाठी ठेवणार नाही, आधी आमची गरज भागली पाहिजे. आणि याच काळात जी काही लस उपस्थित होती, म्हणजे आपण बघितलं ना मलेरियावर जे औषध आहे ते इथे उपयोगी पडत, क्लोरोक्विन वगैरे काहीतरी, आणि भारत त्याचा मोठा निर्माता आहे, तर आपण निर्णया देशांना ते दिली लस. पैसा नाही, आम्ही मदत म्हणून तुम्हाला देतो, ही कुठली दृष्टी आहे की आधी तुम्हाला देतो, आम्ही घेतोच, पण ते म्हणतात आम्ही तुमच्याकडे उत्पादन करून एकही तुम्हाला ठेवणार नाही जोपर्यंत आमची गरज भागणार नाही. विचार करा, ही आज प्रश्न निर्माण केलेला आहे की त्या पाश्चात्य देशांनीच निर्माण केलेला आहे. आपल्याला वाटतं की कोरोना हा चीन मध्ये वगैरे तयार झाला, असू दे काय खरं काय खोटं काय येईल लवकर बाहेर, परंतु चीन हे सगळं काम करतोय कारण पाश्चात्याच्याकडे सगळी सत्ता एकवट गेली. आपण एशियन कंट्री आहे ना, चायना जपान भारत, इथे कुठेतरी सत्ता असावी, सत्तेचं केंद्र असावं, स्वार्थच आहे प्रत्येक राष्ट्राचा, पण हे लक्षात ठेवा. असू दे आणखी एक दोन छोट्या घटना घडल्या ज्या मोठ्या घटना आहेत भक्तीच्या दृष्टीने, इतिहासाच्या म्हणून महाभारत वगैरे असल्या घटनांचा उल्लेख नसतो, पण भागवत किंवा अशा असले दुसरे जे आध्यात्मिक भक्तीचे ग्रंथ आहेत त्याच्यात या घटनांना महत्वाचं असतं. सगळ्यांचं जेवण झालं, यजमानांचं जेवण नंतर असतं की नाही, कॉमन सेन्स. आपल्या घरी सुद्धा पाहुण्याच्याही आपण कसे जेवू, पाहुणे जेवल्यानंतर यजमान जेवतात. भीमाला तर भूक लागली, आणि भीम म्हणतो की अरे मी सगळीकडे दवंडी पेटवली दोन तीनदा, सगळे जेवायला आले आहेत. कृष्ण काय सांगतो की एक मी अदृश्य घंटा टांगलेली आहे पण तिचा आवाज प्रत्येकाला ऐकू येणार नाही. अजून आवाज मला ऐकू आलेला नाहीये, त्यामुळे अजून कोणीतरी जेवायचं राहिलंय. भीम म्हणतो कोण राहिले, कृष्ण म्हणतो माझ्या अंतर्ज्ञानाने मी बघतो, आणि तो डोळे मिटून बसतो आणि म्हणतो की सुपच नावाची एक ऋषी आहे की जे आपली जी तुमचं इंद्रप्रस्थ आहे ना त्याच्या सीमेवर एक छोटी टेकडी आहे, ती जेवायला आलेली नाहीये, त्यांना जाऊन घेऊन येतो. तर भीम म्हणतो मी जातो उचलून घेऊन येतो, नाही त्यांना टेकडी सगळं आणतो. हनुमंतांनी तो द्रोणागिरी उचलला होता ना, हनुमान वायुपुत्र आहे, हाही वायुपुत्र आहे, कोण भीम, त्यामुळे तसे शक्तिमानच आहेत दोघे. त्यावेळेला कृष्ण म्हणाला जा रे तू त्यांना उचलून वगैरे घेऊन ये, पण पहिल्यांदा ते तुला सांगतील ते माझे जे बोट आहे ना ते हलवून जात, ते जर जमलं तर सुपच. तेच म्हणतात की भीम आल्यानंतर म्हणतात मी नक्की जेवायला येईन पण हजार यज्ञांचं पुण्य मला नाही. तो म्हणतो आमचा पहिलाच यज्ञ पुरा होत नाही, काय हजार यज्ञांचं मुकाट आहे ना, या म्हणतो बोट आलो नाही तुम्हाला परत टेकडी सकट घेऊन जाईल. भीम म्हणतो ते बोट आलो मला जमत नाही, खाली मान घालून परत येतो. युधिष्ठिर म्हणतो मी त्यांना नमस्कार करतो, शरण जातो, विनंती करतो. बाकीचे सगळे अर्जुनाने बाण मारला, बाणावर मंत्र वाटवला की सुपच ऋषीना घेऊन द्या, बाण सुद्धा परत आला नाही. नकुल सहदेव सगळे अयशस्वी ठरले. युधिष्ठिर लावून सांगतो की मी 999 यज्ञांची कुंड तयार करतो, ती सगळे 999 यज्ञ करतो आणि हजार यज्ञांचं, कारण एक यज्ञ आम्ही करतोच आहोत, पण तोच यज्ञ तुम्ही यज्ञ म्हणून पुरा होत नाहीये. आणि मी तुम्हाला सांगतो हे सगळे यज्ञ होईतोपर्यंत मी जेवणार नाही, पण तुम्ही जेवायला या. ते म्हणाले उधारीवर माझा विश्वास नाही, म्हणून ते यज्ञ कर मला पुण्य दे मी जेवायला येईल. युधिष्ठिर सुद्धा परत आलेला. मग द्रौपदी म्हणाले का मी प्रयत्न करते, सगळ्यांनी सांगितलं हजार यज्ञांचं पुण्य तू कुठून देणार आहेस, त्याशिवाय ते येणार नाही. ती म्हणाली बघूया ना, ती राजवाड्यापासून निघते आमंत्रण करायला त्या टेकडीपर्यंत चालत जाते. त्यावेळेला ते म्हणतात नेहमीप्रमाणे की यज्ञ, ती म्हणजे मी 10,000 यज्ञांचं पुण्य तुम्हाला देते. त्यावेळेला ऋषी म्हणतात मागच्या जन्मात केलेला नाही या जन्मात. ती म्हणाली या जन्मात कशाला, तर मी तुम्हाला बोलवायला निघाले ना राजवाड्यापासून, वाटेत मी एवढे यज्ञ केलेले आहेत. म्हणजे ते म्हणाले यज्ञानाम जप यज्ञोस्मी, सगळ्या यज्ञात अर्जुन मी आहे पण नाम जप नामस्मरण तो यज्ञ आहे, त्या यज्ञात मी सगळ्यात जास्त आहे. इथे येताना प्रत्येक पावलाला मी कृष्ण 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 म्हणत आले. 10,000 पेक्षा जास्त पावलं टाकली इथे पोहोचण्यासाठी. प्रत्येक नाम हा एक यज्ञ होता, यज्ञांचं मी तुम्हाला पुण्य देते. आणि सुपच ऋषी जेवायला आले, घंटा वाजली, भीम जपला, या सगळ्या गोष्टी आहेत. आणखीन एक महत्वाची अशी मनोज्ञ गोष्ट आहे, आपल्याला माहित असेल ती गोष्ट. अग्रपूजा झाली सगळे आणि सगळेजण आरामात बसलेले गप्पा मारत,
कसा झाला यज्ञ, काय झालं, किती चूक झाली का, हे झालं काय, सगळं इतक्या ते मुंगूस आहे. आणि मुंगूस तुम्हाला माहित आहे मांजरासारखा वगैरे असं पाहिजे, एक अंग अर्ध अंग सोन्याचं आहे आणि अर्ध अंग नॉर्मल मुंगसाच आहे. हा विचित्र हे मुंगूस कुठलं, ते सरळ जातं जिथे यज्ञकुंड असतं, यज्ञकुंडाचं विधलं असतं, तर राख असते, त्या राखेत तो लोळतो आणि खाली मान करून जायला लागतो. हे काय आहे, युधिष्ठिर विचारतो. म्हणतो हे अद्भुत मुंगूस आहे, अर्ध अंग सोन्याचं आणि अर्ध अंग नेहमीच नॉर्मल. आपण विचारलं त्याला, तो मुंगूस म्हणतो की काय करू, मनुष्य म्हणे तो बोलायला लागला की एक यज्ञ होता, त्या यज्ञाच्या राखेत मी लोळलो, अर्ध अंग माझं सोन्याचं झालं, तेव्हापासून जिथे जिथे यज्ञ होतो तिथे तिथे मी जातो, मोठ्या आशेनं जातो, अपेक्षेनं जातो. आणि इथे काय, आज मी आशेनं आलो होतो कारण धर्म निष्ठ असा जो युधिष्ठिर आहे, सत्यवान सत्यवाणी, त्याचा यज्ञ म्हणजे तो पवित्रच असणार आहे ना, म्हणून लोळ. पण माझ्या निराशा झाली, माझा अर्ध अंगच सोन्याचा राहिला. तो यज्ञ कुणी केला होता, युधिष्ठिर विचारतो, कोणत्या राजाने तो यज्ञ केला होता ज्या यज्ञाच्या राखेत लोळल्यावर तुझा अर्ध अंग सोन्याचं झालं, मला माहिती पाहिजे. त्यावेळेला तो हसून म्हणतो की तो काही राजाने केला नव्हता, एका गरीब भिक्षुकाने केलेला होता. तो कसा, तर तुम्हाला सांगतो तुला की अरण्याच्या बाजूला एक झोडप राहत होत, कुटुंब, नवरा बायको, एक मुलगा आणि एक मुलगी असे राहिले तिथे. आणि राहिल्यानंतर सगळ्यांचं प्रेम, सगळ्यांचं सुख दुःख हे करणं एवढंच त्यांचं काम होत. गरीब होते, अगदी गरीब होते. लाकूड तोड्या होता एक, तो लाकूड तोडायचा, गारा बांधायचा विकण्यासाठी, आणि काही लाकड ह्या जना द्यायचा, पुण्या नमस्कार करून निघून जायचा. त्यांच्या संसाराला लगे त्याला यज्ञाला वगैरे लागते, रोज तो लाकड द्यायचा. एक दिवस काय झालं की हे दोन वर्ष दुष्काळ पडलेला आहे, त्यांना खायला काही नाही, असे तीन चार दिवस गेलेले अन्नाशिवाय, आणि ती मुलं आहेत ना ते भुकेनं तडफडायला लागलेले. त्यावेळेला ती बायको सांगते की तुम्ही जरा दुसरीकडे जा, आज निदान एक भाकरी होईल एवढं तरी पीठ मिळवू ना. न म्हणाल सत्यनारायण वगैरे कोणती पूजाच करत नाही आहेत लोक, मी कसा आणणार, नाही दुसरीकडे जा सांगते ना तुम्हाला मिळेल काही. त्याप्रमाणे ह्याला जातो त्याला मुठभर पीठ मिळेल, ती म्हणाली काय करते एक भाकरी होईल त्याची, आपण चटकोर चटकोर म्हणजे वन फोर्थ खाऊया, मिठा बरोबर खाऊ, मीठ आणि पाणी चालेल. ती जेवायला बसणार इतक्या एक भिकारी येईल, आणि तो भिकारी इतका आसन्न मरण म्हणजे मरण एवढं जवळ आलेलं आहे की त्याला एक पाऊल सुद्धा टाकता येत नाही, तो त्याच्या डोळ्यासमोरच मरून पडेल इतकी त्याची अवस्था आहे भुकेमुळे. तो म्हणतो काही खायला मिळेल का. त्यावेळेला हा जो भिक्षुक आहे तो विचार करतो अजून एक दोन दिवस मी जगेन अन्नाशिवाय, पण हा आत्ताच मरेल. म्हणून आपल्या वाट्याचा जो चटकोर असतो, वन फोर्थ दिलंय ना प्रत्येकाला भाकरी, तो त्याला देतो, नमस्कार करतो, आशीर्वाद मागतो. आणखीन थोडे मिळेल का, तो वका वका खाऊन टाकतो. तर बायको विचार करते नवऱ्याने दिलेलं आपण का नाही द्यायचं, आपण काय आता लगेच मरणार नाही. बायकोने दिल्यानंतर तो म्हणतो आणखीन थोडे मिळालं त्यांना जरा बरं वाटेल, जीवा जीव येईल. मुलगा विचार करतो आई वडिलांनी जर दिलेलं आहे तर आपण का नाही द्यायचं, तो त्याचा सत्कार त्याला देतो. नंतर तो म्हणतो की आणखीन थोडं जर दिलं तर मला चालायला शक्ती येईल आणि मी घरापर्यंत पोहोचू शकेल. मग ती मुलगी छोटी आहे ती म्हणते की दादानी जर दिलेलं आहे तर आपण का नाही द्यायचं, म्हणून तीही आपल्या वाट्याचा सत्कार देते. तो सगळ्यांना आशीर्वाद देतो याचक तो भिकारी, आणि तो निघून जातो. आता इथे मुलं भुकेनं एवढी कळवायला लागतात, मुलगी मरते भुकेनं, भूकबळी आपण म्हणतो ते. काही वेळाने मुलगाही मरतो. आई विचार करते की आपल्या डोळ्याने तर भुकेनं आपली मुलं मेलेले, काय जीवन आपलं. म्हणून आई मरते त्या विचाराने महा विचार करतो, मी कसला घराचा कर्ता पुरुष, माझ्या डोळ्यात माझी पत्नी आणि दोन्ही मुलं मेलेली आहेत, त्याला एवढा मनस्ताप होतो. तोही मरतो, चार पर्यंत पडलेली आहे. दुसऱ्या दिवशी तो कोण येतो, लाकूड तोडायचो. लाकूड तोडून म्हणतो काय झालं, बघतो तर त्यांना कोणाला साप वगैरे चावलेला नाहीये, कुठल्या रानटी जनावरानं त्याच्यावर हल्ला केला, रक्त वगैरे काही नाही, हे झालं कसं. तुमचं आपल्याला काही कळत नाहीये, पण हे चार अत्यंत पवित्र माणसं होते, आपण लाकडांची चिता रचूया आणि त्यांना अग्नी देऊया.
ती चिता अग्नि दुसरे दिवशी अग्निशांत आणि ती राख त्या राखेत मी लोळतो तो परम यज्ञ होता तुझा हा महायज्ञ असेल राजसूय यज्ञ पण तो परम यज्ञ होता तो कसा परम यज्ञ मुंगूस म्हणतो आता मी जातो तू विचार कर मुंगूस निघून जातो कृष्णाने विचारतो तो परम यज्ञ कसा तुम्हाला अगदी सोपं आहे तू जास्तीत जास्त कशाचं दान करू शकतोस रे तर तो म्हणाला माझ्या जीवाचं ते त्या लोकांनी केलं आता तू एवढं दान केलंस तरी सुद्धा तुझा कोश भरलेला आहे ना तू एवढं अन्न दिलंस लोकांना तरी तुझी धान्याची कोठारं भरलेली आहेत ना म्हणजे तुझा जो यज्ञ आहे ना तो काही सर्वस्व त्यागाचा यज्ञ नाही आहे जो ह्या चौघांनी केला म्हणून तो परम यज्ञ होता युधिष्ठिराला कळलं आपली काही चूक नाही झाली पण आपला यज्ञ हा सकाम यज्ञ होता आपल्याला त्यातून काहीतरी मिळवायचं होतं आणि काय मिळवायचं होतं राजसूय यज्ञ दुसऱ्या कोणी केला नाहीये हा एक भाग आहे त्याच्यानंतर एक प्रसंग घडतो या राजसूय यज्ञाच्या वेळेला की तो सांगतो की मय नावाचा जो एक आर्किटेक्ट आहे की ज्याने लंका बांधली कुबेराच्या सांगण्यावर मयासुर त्याला त्यांनी सगळं जंगल जाळलं राजधानी वसवण्यासाठी तेव्हा मय जंगलात होता आला तो शरणाला मारू नका मी तुमची काहीतरी सेवा करेन कृष्ण म्हणाला सोडून द्या याचा उपयोग होईल कारण जंगल जाळल्यानंतर राजधानी उभारायची आहे ना मयाचा उपयोग होईल मग सगळं केलं मय म्हणा मी तुम्हाला एक सभागृह बांधून देतो त्याला मय सभा म्हणा मय म्हणजे माया मायावी म्हणजे दिसत तसं नसतं आणि म्हणाले की मय सभा बघायला तुम्ही जा काही सगळे आले त्यांचे फजिती कशी होते हे बघण्यासाठी वरच्या मजल्यावर भीम आणि द्रौपदी उभे आहेत अशा वेळेला हे येतात येतात तिथे सगळं पाणी असतं म्हणून आपली धोत्र वगैरे जर वरती करतात तर तो पाण्याचा भास असतो असतं काय ती जमीन फरशी मग ते धोत्र इकडे तिकडे कोणी बघत नाही ना कुणीतरी हसतं मग पुढे गेल्यानंतर बिंदास जातात फरशी आहे म्हणून तिथे पाणी असतं सगळ्यांचे धोत्र भिजतात पण खरी गंमत पुन्हा कोणीतरी हसतं इकडे तिकडे बघतात काही लक्षात येत नाही नंतर काय असतं जिथे दार वाटत असताना तिथे भिंत असते आणि जिथे भिंत वाटत असते ते दार असतं हे दार म्हणून जायचा प्रयत्न करा ठाईम करून डोकं आपटतं आणि डोकं आपटल्यानंतर ते म्हणतात अंधळ्याची पोरं सुद्धा अंधळीच वरती बघतात आवाजाच्या दिशेने तर भीम आणि द्रौपदी हसतायत असं म्हणलं जातं की युद्धाची पहिली खेळगी इथे पडली राजसूय यज्ञाच्या वेळेला हे जे परत आले ना कौरव ते असूयानी किंवा द्वेषाने आपण म्हणतो ना आणि मत्सरानी अगदी लाल संताप झालेला आहे आणि मग पुढे द्यूत वगैरे सगळं घडलं तर महाभारताचा भाग आहे जास्त आपण तो नको बघायला त्याच्यानंतर राजसूय यज्ञ फार महत्वाची घटना होती त्यामुळे त्यांना अनेक मित्र मिळाले त्या संपन्न असं राज्य तयार झालं आणि लोकांना कळलं की एक चक्रवर्ती सम्राट जो न्यायी आहे आणि ज्याचं राज्य हे धर्मराज्य आहे म्हणून लोक सगळे इंद्रप्रस्थाकडे बघायला गेले हस्तिनापूरपेक्षा इंद्रप्रस्थाचा मान वाढला त्याच्यानंतर कृष्ण द्वारकेत आला आणि आता त्याच्या विवाहाच्या कथा आपण थोडक्यात बघणार रुक्मिणी आहे ज्याला आपण विदर्भ म्हणतो कौंडिन्यपुरी त्याची राजधानी आणि भीष्मक नावाचा राजा त्याला मुलं आहेत मुली आहेत पण प्रत्येकाचं नाव रुक्म यांनी सुरू होत आणि रुक्म म्हणजे सोनं रुक्मिणी म्हणजे साक्षात सोन्याची मूर्ती आणि सोनं म्हणजे मेटलं असं नाही आपण म्हणतो ना काही सुवर्ण संधी होती किंवा हा दिवस सोन्याच्या अक्षरात इन गोल्डन लेटर लिहून ठेवला पाहिजे म्हणजे सोनं म्हणजे जे काही प्रेशस आहे मौल्यवान किंवा महत्वाचं त्याला आपण सोनं म्हणतो म्हणून काय झालं की ज्या वेळेला रुक्मिणी म्हणजे साक्षात सोनं रुक्मी हा तिचा भाऊ मग अशी तुम्हाला चांडाळ चौकडी सांगितली शिशुपाल रुक्मी कंस जरासंध त्याच्यात रुक्मी हा दुष्ट आहे पण शिशुपालाचा मित्र आहे आणि शिशुपाल संपन्न अशा नगराचा किंवा देशाचा राजा आहे सुंदर आहे दिसायला त्यांनी आपली बहीण रुक्मिणी तिचं लग्न शिशुपालाशी ठरवलेलं असतं सगळेजण जमतात आणि अशा वेळेला रुक्मिणी दोन दिवस आधी निरोप पाठवते आणि पत्र लिहिते कृष्णाला
आणि असं म्हटलं जातं की जगाच्या इतिहासातले पहिलं प्रेम पत्र, कारण की प्रिय कृष्णा तुझ्या सौंदर्याचं वर्णन ऐकल्यानंतर मी मनानं तुला वरलं आहे. मग काही आध्यात्मिक अर्थ निघेल अशा पद्धतीचे लिहिते, पत्र मोठं लिहिते आणि सांगते माझ्या भावानं रुक्मीनं माझा विवाह शिशुपालाशी ठरवलेला आहे. आणि शिशुपाल वगैरे सगळे, दुर्योधन वगैरे सुद्धा सगळे लग्नाला आलेले, आणि उद्याचा दिवस फक्त मध्ये आहे. तू हे पत्र वाचून जर आलास आणि मी सांगते त्या पद्धतीने मला पळवलंस तर आपण दोघे जण एकत्र येऊ, नाहीतर मी जीव देणार, मी शिशुपालाचे होणार नाही. कितीही जन्म घ्यावे लागले तरी चालतील, पण मी तुझीच होणार. म्हणून ती मग सांगते की मी ह्या रंगाचा शालू नेसेन, माझ्या याच्यात जो दिवा असेल त्याला इतक्या ज्योती असतील, अशा रंगाची फुलं माझ्या तबकात असतील, आणि जाऊन जाऊन मी एका विशिष्ट पायरीपर्यंत पोहोचेन आणि बघेन. तू त्या पायरीतून रथात हाताला धरून माझ्या ओर, सगळेजण साक्षीला असतीलच, आणि त्या साक्षीला म्हणजे काय की हाताला हात धरून वगैरे की पाणी ग्रहण झालं, लग्न झालं, आणि त्याला इतके जण साक्षीला आहे, आणि मला वेगानं रथातून घेऊन जा. त्याप्रमाणे कृष्णाने केलं. एका अत्यंत विश्वासू अशा भिक्षुकाबरोबर किंवा ब्राह्मणाबरोबर तिने हे पत्र पाठवलं आणि असं सांगतात की ते वाल्मिकी होते, म्हणजे वाल्मिकींचा त्या जन्मातला असेल. कारण वाल्मिकींनी ज्या वेळेला रामाकडे सीता आणि कुशलव यांना आणलं, त्यावेळेला कुशलव रामाच्या अर्पण केले रामाला, आणि सीता भूगर्भात गेली ना, त्यावेळेला वाल्मिकीने वचन दिलं होतं की या जन्मात तुमचं मिलन मी घडवू शकलो नाही, पुढच्या कुठल्या तरी जन्मात. म्हणून ब्राह्मण हा पूर्वीच्या जन्मात वाल्मिकी, आणि ते यांचं जमवून आणतात ना. आणि ती म्हणते की तुम्ही पत्र देऊन आला वगैरे काय म्हणाले, ते म्हणाले येतो म्हणाले, मी उत्तर देतोच पण मी येईन. ही ओढी एक्साईट होती हल्लीच्या शब्दात, इतका तिला आनंद होतो की वाल्मिकीना काही द्यायचं विसरून, म्हणजे ब्राह्मणाला काही द्यायचं विसरून नमो नमा एवढंच म्हणते, आणि त्याला खूप आनंद होतो. कारण आपण म्हणतो ना की ब्रह्म आणि मायेचं लग्न, ज्यावेळेला आपण म्हणतो झाले सीतेचे, तसंच आहे ना की माया ब्रह्माचंच लग्न आहे. हा ब्रह्म आहे साक्षात आणि रुक्मिणी ही माया, सोन्यासारखी सुंदर आणि सोन्यासारखी गुणी. सगळ्यांना सगळ्यांच्या देखत नेल्यावर सगळे राजे तिथे आहेत, किंवा शिशुपाल आहे, दुर्योधन आहे, सगळेजण तिथे जमलेले आहेत या याच्यासाठी, स्वयंवरासाठी. आणि मग सगळेजण पाठलाग करतात. अर्जुन आहे बरोबर कृष्णाच्या, कारण पांडवांनी आमंत्रण, जसे कौरव आलेले आहेत तसे सगळ्यांचा पराभव करतात. आणि शेवटी रुक्मी इतक्या वेगाने जातो रथातून, तो त्यांना दाखवतो, समोर रथ उभा करतो आणि म्हणतो मी जिवंत असेल तर माझ्या बहिणीला तू नेऊ शकणार नाहीस, आणि मी तिला आधीच शिशुपालाला दिलेली आहे मनाने, आमची बोलणी झालेली आहे, वांग निश्चय म्हणतो ना हल्लीच्या भाषेत एंगेजमेंट, सो वी हॅव ऑलरेडी एंगेज्ड हर, असं म्हणतो ना तिचा पती शिशुपाल आहे, तू कसा घेऊन निघाला. कृष्ण म्हणतो की सगळ्यांच्या देखत हातात हात धरून घेतले म्हणजे आमचं लग्न झालेलं आहे, बाजूला भाऊ आहेस ना तिचा. कृष्ण कसाच ऐकत नाही, मग कृष्ण त्याला त्याच्या रथातून आपल्या रथात आणतो, रथाचा जो ध्वजदंड असतो त्याला त्याला घट्ट बांधतो, आणि रुक्मिणी म्हणते की ह्याला मारू नका, माझा भाऊ आहे, म्हणजे आपल्या लग्नाला विघ्न नाही का निर्माण होणार. म्हणून कृष्ण त्याला विद्रूप करतो, बाणाही असे निर्धळे केस वगैरे काढतो आणि म्हणतो मी तुला सोडून दिलेला आहे रुक्मी, आणि रुक्मिणीला घेऊन येतो. आणि मग पुढे द्वारकेत छान लग्न लावून देतो बलराम या दोघांचं, चांगलं लग्न, ही पहिली पत्नी. दुसरं सांगण्यासारखं आहे, थोडक्यात सांगू आपण, स्यमंतक नावाचा मणी आहे. ह्या उद्या आपण कृष्णाचं चरित्र संपवणार आहोत आणि उद्या 11व्या स्कंधाकडे वळणार आहोत. एकच तुम्हाला सांगतो की सत्रजित नावाचा एक यादव सरदार आहे आणि त्याच्याकडे एक स्यमंतक नावाचा मणी आहे. त्यांनी तो सूर्याची उपासना करून सूर्यानं प्रसाद म्हणून दिलेला, आणि तो इतका तेजस्वी आहे की रात्री हा मणी गळ्यात घालून निघाला सूर्यप्रकाश झाल्यासारखं लोकांना वाटत. त्या मण्याचं आणखीन एक वैशिष्ट्य, तो स्वतःच्या वजना इतकं सोनं रोज देतो, आणि रोज सोनं, आणि तुम्ही तिथे जर बघितलं तर रोज मला वाटतं की काही काळ किलो वगैरे असं वजन देत असेल, तो वजन एवढं, तो एवढा श्रीमंत होतो सत्राजी की द्वारकेच्या राजकोषात जेवढा पैसा नाही
किंवा सोनं नाही तेवढं याच्याकडे जमलं. पण कृष्ण नेहमी म्हणायचा की तुझा जो मणी आहे ना तो सरकार दरबारी जमा कर. तो म्हणतो माझ्यावर माझ्यावर तुमचा डोळा आहे. एक दिवस त्याचा धाकटा भाऊ प्रसेन शिकारीला जातो आणि अंधारात जर आपण मार्ग चुकलो तर असं म्हणून खऱ्यात मणी घालून जातो. त्याला वाघ मारतो, मार्गावर वाघ बाकीचं सगळं करतो. वाघाला मणी कशाला पाहिजे आणि त्याचे कपडे कशाला पाहिजेत. हा मणी गेला असे म्हणून मणी चोरला आणि तू चोरला असा भर दरबारात आरोप करतो. कारण प्रत्येक वेळा तो मणी आम्हाला दे, आम्हाला म्हणजे राज्यकोशात दे, राज्यकोशात तूच म्हणत होता, तू तो चोरलास, मी जाहीर आरोप करतो. त्यावेळेला सभेने काय सांगितलं की तू चोरला नसशील कृष्णा तर त्या कुठे तो मणी ते शोधून टाकायची जबाबदारी तुझी आहे ना. तर तो म्हणतो काही हरकत नाही. कृष्ण त्याच्या पद्धतीने शोध घ्यायचा प्रयत्न करतो की शेवटी मणी कोणाकडे होता, प्रसेनाकडे. प्रसेन कशाला गेला होता, शिकारीला गेला होता. मग तिथे तो जातो आणि एका ठिकाणी त्याला प्रसेनाचे कपडे होते पण मणी दिसत नाही. तो कुठे मणी गेला असेल. तर शेजारी एक गुहा आहे आणि गुहा म्हणजे अंधार आहे ना, कारण गुहेचं दुसरं टोक तोंड बंद असतं. टनल ज्याला म्हणतो ना भुयार, त्याला दोन्ही बाजूला प्रकाश असतो पण गुहा आहे आणि तिथून सूर्य आत उगवलाय असा प्रकाश बाहेर येतो. जाऊन बघतो तर तिथे तो मणी आहे. एक अस्वल आहे जांबुवंत नावाचा. तो म्हणतो की हा मणी तिथे सापडला, मला काही उपयोग नाही, मी आपला गुहेत आणून त्याला अचानक प्रकाश म्हणतो हा मला पाहिजे. तो म्हणतो माझ्याशी द्वंद्व खेळलं पाहिजे. 28 दिवस जवळजवळ त्यांचं युद्ध चाललंय. रोज कुणीच हे होत नाही, कृष्ण आणि तो जांबुवंत. आणि शेवटी जांबुवंत म्हणतो की मी तुझी परीक्षा पाहत होतो. अरे रामाच्या काळात जांबुवंत हा रामाचा मित्र आहे की नाही, पण रामाला एकच पत्नी होती त्यामुळे त्याचं बल टिकून होत. तुला एवढ्या पत्नी, तुझं सामर्थ्य आहे की नाही याची परीक्षा घेण्यासाठी मी एवढं सगळं केलं. मी प्रसन्न झालोय, हा मणी तू आहे आणि त्याच्या मी तुझ्याशी लढलो, माझं समाधान, तू अत्यंत योग्य आहे. माझी जांबुवंती नावाची जी मुलगी आहे तिला तू घे, ही त्याची दुसरी पत्नी. हा सेमंतक मणी घेऊन दरबारात त्याला सत्राजिताला सांगतो परत घे, माझ्यावरचा आरोप मागे घे. तर सत्राजित म्हणतो की हो मी परत घेतो, हा मणी मी कृष्णालाच देऊन टाकतो आणि त्याच्याबरोबर प्रायश्चित्त म्हणून मी आरोप केला ना त्याच्यावर, माझी मुलगी सत्यभामा ती त्याला देतो, ही त्याची तिसरी पत्नी. पाच इतर पत्नी आहेत, भद्रा, सत्या, लक्ष्मणा, मित्रविंदा आणि कालिंदी. या प्रत्येकाला त्यांनी निरनिराळ्या मार्गाने मिळवलं. कालिंदी तो मिळावा म्हणून व्रत करत होते, जाऊन तिचा स्वीकार केला. एक जे आहे ना सत्या लक्ष्मणा वगैरे मला पुढे अर्जुनासारखा जो पण आहे ना खाली बघून वरती मारायचा तसं त्यांनी केलेलं आहे. कृष्णाने ते जिंकले, निरनिराळ्या पद्धतीने जिंकले. या अष्ट नायिका म्हणल्या जातात. 16,100 इतर पत्नींची कथा नरकासुर वगैरे आपण उद्या पाहणार आहोत. एक लक्षात घ्या की या अष्टनायिका म्हणजे कृष्ण जर परब्रह्म असेल आणि अष्टधा प्रकृती म्हणजे पंचमहाभूत आणि आपण म्हणतात मन बुद्धी चित्त किंवा काही ठिकाणी म्हणतात त्रिगुण म्हणजे तम रज आणि सत्व. पाच पृथ्वी आप तेज वायू आकाश मन बुद्धी चित्त किंवा तम रज आणि सत्व या अष्टर प्रकृतीचा स्वामी कृष्ण असे याचा अर्थ लावला जातो. आहे त्या ठिकाणी पाठ बसूया. उद्या कृष्णचरित्राचा अखेरचा अध्याय आपण पाहणार आहोत. शांत माझ्या नंतर म्हणायचे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण
नारायण वासुदेव। बोला श्री कृष्ण भगवान महाराज की जय। श्याम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। जय नारायणी नमोस्तुते। ओम नमो सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्ति। तीन दीर्घ श्वास कवर हाथ सोल चेहरा डोया सोलूया। सावकाश डोळे उघडून समोरचे ध्यानस्थ कृष्ण आणि सद्गुरुनाथ मुरलीधर कृष्ण लक्ष्मी नारायण आणि भागवत असा ग्रंथ जी प्रभूची वाङ्मयी मूर्ती आहे। शांतपणे दर्शन घेऊया। शांत आनंद महाराज महाराज महाराज।